सोलापूरसाठी विशेष असे श्री अन्न उत्कृष्टता केंद्र म्हणजेच मिलेट सेंटर मंजूर झाले होते, परंतु काही राजकीय कुरघोड्यापोटी हेच सेंटर बारामतीला हलवण्यात आल्याने सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी अवघे रान एकत्र करत याला कडाडून विरोध केला होता. दरम्यान सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे मागील आठवड्यामध्ये सोलापूर दौऱ्यावर आल्यावर याच सेंटरबाबत अनेक निवेदने त्यांना प्राप्त झाली होती. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी देखील सोलापूरकरांसाठी दिलासादायक असे वक्तव्य केले होते. दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे तसेच आमदार सुभाष देशमुख यांनी देखील या सेंटरबाबत आवाज उठवला आहे. सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे या देखील आक्रमक असल्याचे यावेळी दिसून आले. याप्रसंगी त्या म्हणाल्या की सोलापूरचे मिलेट सेंटर हे बारामतीला नेण्याला आमचा विरोध नसून सोलापूरसाठी मंजूर झालेले सेंटर बारामतीला नेण्यामागील लॉजिक मात्र मला समजले नसल्याचे त्या म्हणाल्या. 9 मार्च 2023 बजेटमध्ये फायनान्स मिनिस्टरने अनाऊन्स केलेलं की सोलापूर जिल्ह्यात श्री अन्न उत्कृष्टता केंद्र मिलेट सेंटर हे सुरू होणार आहे आणि आता 4 महिन्यात त्याची ते संपणार होतं, ते उभारण्यास हे होणार होतं आणि आता जी आर आला लगेच की ते सोलापूरला होणारं जे मिलेट सेंटर आहे ते रद्द होऊन बारामतीला शिफ्ट होणार आहे. बारामतीला मिलेट सेंटर सुरू करण्यात आमचा विरोध नाही आहे, पण सोलापूरचं पळवून बारामतीला नेण्याच्या मागचं लॉजिक अजून आम्हाला ह्या ठिकाणी कळलं नाही आहे. तर ह्यामुळे जवळजवळ 200 कोटीची गुंतवणूक होणार होती आणि हजारो मुलांना लोकांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होणार होता. सोलापूर हे पीक जिल्हा हा ज्वारीचा जिल्हा असताना सुद्धा बजेटमध्ये म्हणजे सर्वात सार्वभौम असणारं बजेटमध्ये तुम्ही हे अनाऊन्स करता आणि त्याचं काही गांभीर्य राहिलं नाही आहे सरकारला आणि मग ते तुम्ही शिफ्ट करता हळूच कुठेतरी मध्ये वेगळं जी आर काढून, हे कुठेतरी ही चुकीची प्रथा सुरू होते आणि म्हणून मला आदरणीय मुख्यमंत्र्यांना जोडून विनंती करायची आहे की सोलापूरला जे मंजूर झालेलं मान्य झालेलं जे अन्नक्षेत्र श्री अन्नक्षेत्र आहे मिलेट सेंटर ते ताबडतोब पुन्हा एकदा सोलापूरलाच झालं पाहिजे आणि ते कृपया दुसरीकडे शिफ्ट करू नका. ठीक आहे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.